आणि आपल्या सोबत आत्ता आहेत भाजपचे नेते नितेश राणे. नितेशजी, तुम्ही एक ट्विट सुद्धा केलेला आहे आणि आशिष शेलारांनी सुद्धा ट्विट अशा प्रकारे केलेलं आहे. एकतर सीबीआय चौकशीचं जी मागणी होती ती भाजपनं लावून धरली होती, आता तुमचा रोख नेमका कोणावर होता? एक लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्र सरकारचं आणि मुंबई पोलिसांचे जे काय तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची पद्धत आणि लपवालपवी जी चालली होती ती कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाला लपवण्यासाठी चालली होती हे तर जग जाहीर झालेलं आहे. खरं म्हटलं तर कोणाचंही नाव कोणाही त्यांचं नाव न घेता आदित्य ठाकरे स्वतः स्पष्टीकरण देतात ते माझं या प्रकरणाशी काही लेणं देणं नाही, जेव्हा आम्ही कोणीच त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं. दुसरं आहे की रिया चतुर्वेदी स्वतःहून बाहेर येऊन सांगते की माझ्या आदित्य ठाकरेवर काय माझे मी त्यांना ओळखत नाही बघितलेलं नाही, पण मुळामध्ये ज्या व्यक्तीचं कोणी नाव पण घेतलं नव्हतं त्याची ते लोकच येऊन अगर स्पष्टीकरण देत असतील तर डाळ मी कुछ काला नाही पुरी डाळच काळी आहे. म्हणून या संबंधित आता ही जी काही सीबीआय इन्क्वायरी माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे त्यांचे खरं म्हणलं तर आभार मानले पाहिजे की खऱ्या अर्थाने ही जी काही आत्महत्या नव्हती पण हत्या आहे जी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने दिसून होते आता त्याची खरी चौकशी होणार आणि खरे जे आरोपी आहेत आणि त्या आरोपींवर ज्यांचं वर्दस्त होतं किंवा ज्यांच्यावर राजकीय आशीर्वाद होता ते सगळे आता देशाच्या समोर येतील. म्हणून खऱ्या अर्थाने या सगळ्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टचं अभिनंदन केलं पाहिजे आणि वारंवार जे स्पष्टीकरण देत आहेत आदित्य ठाकरे मंत्री जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे काही निपक्षपाती या सगळ्या कारवाईच्या लागेल तर समोरच गेलं पाहिजे. नितेशजी, मुंबई पोलिसांना पोलीस अर्थातच सहकार्य करा असा आदेश मुंबई पोलिसांना सुद्धा दिलेला आहे, महाराष्ट्र सरकारला सुद्धा दिलेला आहे. मुंबई पोलिसांवर आमचा आरोप नाही पण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता असं सुद्धा भाजपकडून म्हटलं जात आहे, काय नेमकं याबद्दल म्हणाल? कोणाचा दबाव मुंबई पोलिसांवर होता की ज्यामुळे ते काम करू शकले नाहीत असं भाजपचं म्हणणं आहे? लक्षात घ्या, मुंबई पोलीस हे वर्षानुवर्ष आपल्या कार्यपद्धतीसाठी वेगळ्या ओळखली जाते. मोठ्यातले मोठे केस या मुंबई पोलिसांनी सोडवलेले आहे पण अचानक हे लोकांनी या ज्या पद्धतीने मुंबई पोलीस वागत होती ते फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणजे कोणाचा कोणीतरी मोठा राजकीय वर्दस्त किंवा कोणाचा दबाव असायलाच पाहिजे आणि होताच, त्याच्यामध्ये दोन विचार नाही ना. म्हणजे अचानक महाराष्ट्र सरकारमधला एक मंत्री बाहेर येतो आणि सांगतो काय माझं ह्या प्रकरणाची काय लेणं देणं नाहीये, म्हणजे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये ते एकटेच युवा मंत्री आहेत का? दुसरे काय तरुण मंत्री नाही आहेत का? म्हणजे कुठे ना कुठे तरी चोर के दानवीर तिनका जे त्याला म्हणतात तोच विषय हा. म्हणजे कोणाचा दबाव होता किंवा आहे हे आता सांगायची गरज नाही ना, सरसर स्पष्ट होत आहे ना. आणि बिहारचे जे वकील होते त्यांनी गेल्या तारखेमध्ये जे सुप्रीम कोर्टच्या समोर काय मांडलं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव ह्याच्यात कदाचित असेल म्हणून ह्या सगळ्या पद्धती चालल्या आहेत हे स्पष्ट सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलेलं आहे, ऑन रेकॉर्ड आहे. म्हणून तर आम्ही बोलतो ना संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारण का वारंवार त्यांचं नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने येत असेल तर दबाव कोणाचा होता हे आता लहान मुलाला पण कळलेलं आहे. नितेशजी, तुम्ही आता थेट जो आरोप केलेला आहे संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा, नेमका निशाणा कोणावर आहे? आता स्पष्टीकरण कोणी दिलं? आदित्य ठाकरेंनीच दिलं ना. ते कोण आहेत? ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. तर आम्ही स्पष्टीकरण मागितलं नव्हतं, आम्ही कोणी त्यांचं नाव पण घेतलं नव्हतं. आम्ही युवा मंत्री तरुण मंत्री आम्ही असं बोलत होतो पण त्यांनाच वाटलं काय कदाचित त्यांचं नाव आहे किंवा माझं नाव घेतलं जातं हे तर आश्चर्य करण्यासारखी बाब आहे ना. म्हणजे स्पष्ट दिसत आहे कोणाचा दबाव होता. आज एकूणच सुप्रीम कोर्टाचा नितेश जे निकाल आलेला आहे, करोडे चाहते जे सुशांत सिंग राजपूतचे या भारतात किंवा भारताबाहेर आहेत, त्याचबरोबर हॅशटॅग सीबीआय फॉर सुशांत सिंग राजपूत SSR अशी जी मोहीम चालवली होती असा ट्रेंड सुरू होता, या सगळ्यांना अखेर हा न्याय मिळालाय का? खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय, कारण का निपक्षपाती सुशांत सिंग राजपूतच्या हत्येची कारवाई व्हावी किंवा घटनेची कारवाई ही सगळ्यांची देशभरातली विश्वामध्ये जगामध्ये सगळ्यांची इच्छा होती, मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत होती
आणि ज्या प्रमाणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस वागत होतं ते फार संशयास्पद होतं. म्हणून त्या निमित्ताने हे जे काय आजचा जो निकाल आलाय हा खऱ्या अर्थाने मोठा विजय आहे. आणि आमचा विश्वास आहे की सीबीआयच्या ह्या चौकशीमध्ये जे खरे आरोपी आहेत, जे आतापर्यंत आपण आत्महत्या बोलत होतो पण सगळ्या जे पुरावे जे दाखवत होते ते सांगत होते की ही हत्याच आहे, त्याच्या संबंधित खरे चेहरे आता बाहेर येतील आणि खरे आरोपी जेलमध्ये जातील. नितेशजी, मात्र हा जो विजय झालेला आहे या विजयाला समर्थन दर्शवलंय ते म्हणजे पार्थ पवार यांनी सुद्धा. गेले 2-3 दिवस पवार कुटुंबियांमध्ये या संपूर्ण प्रकरणाला घेऊन, पार्थ पवार यांच्या पत्राला घेऊन, मागणी सीबीआय मागणीला घेऊन खूप वाद चर्चा समोर आल्या आणि पुन्हा एकदा पार्थ पवार या निमित्तानं चर्चेत आले. सत्यमेव जयते असं ट्विट त्यांनी केलंय. एक लक्षात घ्या, पार्थ पवार हे देशाचे नागरिक पण आहेत, तरुणांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पाठिंबा आहे. अगर असंख्य लाखो तरुणांची भावना ते आपल्या पक्षाकडे किंवा आपल्या सरकारकडे अगर मांडत असतील तर खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. ते कोणाच्याही दबावामध्ये न येता त्यांनी आपल्या सरकारच्या समोर देशाची आणि तरुणांची भावना तिथे मांडली, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानले पाहिजे आणि त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन केलं पाहिजे. त्याने एवढी हिंमत आजच्या तारखेला कोणच दाखवणार. असंख्य लोक सरकारमध्ये आहेत जे छुप्या आवाजामध्ये बोलतात की बाबा सीबीआयची चौकशी झाली पाहिजे, पण त्या सगळ्यांमध्ये फक्त पार्थ पवारच पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की नाही ही सीबीआयला चौकशी केली पाहिजे. ह्याला हिंमत लागते, ह्याला धाडस लागतो आणि तो पार्थ पवारांनी दाखवलं ह्यासाठी त्याचं अभिनंदन आहे. नितेशजी, तुम्ही जसं पार्थ पवार यांचं अभिनंदन करताय, खरं तर पार्थ पवार हे ज्या पक्षाच्या कुटुंबाशी ते निगडित आहेत, पवार कुटुंबीय सत्तेत आहेत, राष्ट्रवादी संपूर्ण सीबीआय, त्यांनी कधीच कोणत्याही व्यक्तीनं राष्ट्रवादीमधल्या सीबीआयचा उल्लेख केला नाही, मात्र हा उल्लेख पार्थ पवार यांनी केला, त्यामुळे पुढच्या काळामध्ये पार्थ पवार तुमच्यासोबत दिसू शकतात का? ते माझे मित्र आहेतच, माझ्यासोबत आहेतच, आमच्या सोबतचा फोटो तुम्हाला पाठवतो, मला हरकत नाही. पण कुठेही आम्ही मित्र असलो, कौटुंबिक संबंध असले, तरी पण ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणून आमचे विचार आमचे पक्ष वेगवेगळे असू शकतात, विचार आयडियोलॉजी वेगळे असू शकतात, पण आम्ही आमची मैत्री हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. म्हणून आम्ही कुठेही तुम्हाला एकत्र दिसलो म्हणजे ते फक्त राजकारणासाठी एकत्र येतो असा विषय नाही, आमची मैत्री आणि कौटुंबिक संबंध पण आहे, त्याच्यामुळे एकत्र दिसणं याच्यामध्ये काही गैर नाही. नितेश राणेजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपल्यासोबत होते भाजपचे आमदार नितेश राणे. तर आपण